शंतनु कुलकर्णी तू एक नंबर चा बोर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे ईमेल फीमेल या चित्रपटाची आणि करणार आहे या चित्रपटाचा रिव्ह्यू की कशा प्रकारे शंतनु एका ईमेलच्या आहारी जाऊन आपल्या कुटुंबाचा गुंता बनवतात व कशा प्रकारे प्राजक्ता कुलकर्णी ही आपल्या कुटुंबाला सांभाळून घेते हे सर्व मी तुम्हाला पुढे व्हिडिओत सांगेल व त्यासोबत तुम्हाला मी देणार आहे डाउनलोड लिंक ज्याच्यातून तुम्हाला हा चित्रपट डाउनलोड करता येईल। नमस्कार मित्रांनो, लर्निंग किडा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। या चॅनलवर तुम्हाला नवनवीन मराठी गाणी आणि त्यासोबत नवनवीन मराठी चित्रपट यांची माहिती मिळते। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन ऑन ठेवा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। तर चला आजच्या झणझणीत व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्रांनो, मी तुम्हाला या चित्रपटाचा ॲक्ट्रेस आणि कास्टची माहिती सांगतो। तर मित्रांनो, या चित्रपटात प्राजक्ता कुलकर्णीचा रोल केलेला आहे दीप्ती भागवत यांनी व त्यासोबत शंतनु कुलकर्णींचा रोल केलेला आहे सर निखिल रत्न पारखे यांनी व त्यासोबत शंतनु कुलकर्णी यांचा मित्र दाखवलेला आहे विक्की म्हणून त्यांचा रोल केलेला आहे सर कांचन पगारे यांनी। तर मित्रांनो, इत्यादी काही ॲक्टर आहेत। मित्रांनो, या चित्रपटाची स्टोरी काही अशी आहे की शंतनु हा एक मिडल क्लास व्यक्ती असतो व तो एका चुकीच्या ईमेलच्या आहारी जातो व कशी त्याची फजिती होते ही या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे की कसं तो त्या चुकीच्या ईमेलच्या आहारी जातो व कसं तो कुटुंबाच्या नजरेत खालच्या दर्जेला जातो व तो नंतर पुन्हा आपलं व्यक्तित्व कसं सावरतो हे सर्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे व जर तुम्हाला त्याचा हा गुंता पाहायचा असेल तर तुम्हाला हा संपूर्ण चित्रपट पाहावा लागेल व त्यासोबत तिथे शंतनु कुलकर्णीला साथ द्यायला प्राजक्ता कुलकर्णी म्हणून ही त्याची बायको दाखवण्यात आलेली आहे। ती एक साधी सोपी सरळ बायको दाखवण्यात आलेली आहे व तिला आपल्या कुटुंबाचा भार सांभाळत असते व ती कुलकर्णी कुटुंबाला सोज्वळ अशी सून असते। ती आपल्या कुटुंबाचा सांभाळ अतिशय चांगल्या पद्धतीने करत असते पण या सर्व कुटुंबाच्या गुंतागुंतीत त्याचे नवऱ्याकडे दुर्लक्ष होते असं काही या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे व नवरा एका ईमेलच्या आहारी म्हणजे शंतनु एका ईमेलच्या आहारी जाऊन कशा प्रकारे तो आपली चुका लपवण्याचा प्रयत्न करतो व कशा प्रकारे नंतर तो आपल्या चुका सावरतो हे सर्व तुम्हाला या चित्रपटात अतिशय गमतीशीर पद्धतीने दाखवण्यात आलेले आहे व त्यासोबत शंतनुचा एक मित्र दाखवलेला आहे विक्की म्हणून ज्याचं की रोल केलेला आहे कांचन यांनी। जो विक्की असतो त्याचं लग्न झालेलं नसतं व शंतनु याचं लग्न झालेलं असतंय पण विक्की त्याचा मित्र असल्यामुळे तो त्याला दाखवत असतोय की लग्न न झाल्यामुळे आपण किती सुखी आहे व त्याच्याचमुळे शंतनुला त्या ईमेलच्या आहारी जावे लागते असे काही या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा चित्रपट अतिशय कॉमेडी पद्धतीचा आहे व तुम्ही सगळ्या कुटुंबाला घेऊन तो चित्रपट पाहू शकता व या चित्रपटात आणखी एक भूमिका आहे मोनिका यांची जो की या चित्रपटातला बोल्ड कॅरेक्टर आहे व त्यांच्याच आहारी कसा शंतनु जातो व नंतर त्याच्यातून सावरतो कसा या सर्व गोष्टीचा गुंता त्याच्या आयुष्यात निर्माण झालेला असतोय व तो गुंता अतिशय गमतीशीर पद्धतीने सावरतो व त्याच्यात व विकीमध्ये चाललेली चर्चा ही अतिशय गमतीशीर व अतिशय कॉमेडी पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे व तुम्हाला ट्रेलर बघून तर ते समजलंच असेल। या चित्रपटाच्या ट्रेलरचा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ट्रेलर पाहू शकता व जर तुम्हाला हा चित्रपट डाउनलोड करायचा असेल तर मी एका व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या कोणत्या वेबसाईटवरून तुम्ही मराठी चित्रपट डाउनलोड करू शकता। त्या वेबसाईट मित्रांनो चेक करून बघा की तुम्हाला तिथे हा चित्रपट पण सापडेलच। तर मित्रांनो, अशी काही स्टोरी आहे या ईमेल फिमेल चित्रपटाची की कसं एका ईमेलच्या आहारी जाऊन शंतनुच्या परिवारात गुंता निर्माण होतो व नंतर तो कसा त्या गुंत्यातून सावरतो हे सर्व या चित्रपटात तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे। अशा या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत सर योगेश जाधव यांनी हा चित्रपट अतिशय चांगल्या पद्धतीने डायरेक्ट केलेला आहे व जे सीन्स दाखवलेले आहेत करेक्ट टिपण्यात आलेले आहेत एकदम करेक्ट टायमाला कॉमेडी देखील दाखवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशीच काही या चित्रपटाची स्टोरी होती। मित्रांनो, तुमच्या मनात आता असा प्रश्न आला असेल की हा चित्रपट कशासाठी पाहावा। जर तुम्हाला बोल्ड स्टाईल कॉमेडी चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही हा चित्रपट पाहावा व त्यासोबत कशा प्रकारे आपण सोशल मीडियाला आहारे जाऊन आपली कशी फजिती करून घेऊ शकतो कशा प्रकारे सोशल मीडिया तुम्हाला आहारे पाडते या सर्व गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही हा चित्रपट नक्की पहा। तर मित्रांनो, एवढीच आपली आजची व्हिडिओ होती। व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व तुमचा आवडता मराठी चित्रपट कोणता आहे हे देखील कमेंटमध्ये सांगा व जर तुम्ही प्रवास या चित्रपटाचा रिव्ह्यू बघितला नसेल तर वरती आय बटनवर लिंक आली असेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ती देखील व्हिडिओ नक्की बघा। तर मित्रांनो, मिळूया एका नवीन झणझणीत व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद। जय शिवराय, जय महाराष्ट्र।